आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. ओबीसी आरक्षणासंदर्भात ओबीसी सेलची नागपुरात पार पडली पत्रकार परिषद. परिषदेला ऍडव्होकेट फिरदोस मिर्झा, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे व मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लावली हजेरी. केवळ राजकीय पक्षाच्या विरोधात लिखाण करत होते म्हणून मालिकेतून काढणं अयोग्य. अभिनेता किरण माने प्रकरणी नवाब मलिक यांची प्रतिक्रिया. आणि राज्य सरकारच्या मराठी पाट्यांच्या निर्णयामुळे व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी. मराठी फॉन्ट साईज बाबत बळजबरी नको अशी केली मागणी. नागपुरात शुक्रवारी ओबीसी आरक्षण संदर्भात ओबीसी सेलची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला ऍडव्होकेट फिरदोस मिर्झा, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे व मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार प्रामुख्याने उपस्थित होते. येत्या 17 तारखेला ओबीसी आरक्षण संदर्भात याचिकेवर सुनवाई होणार आहे. त्यासोबतच ओबीसी महासंघाच्या वकील महासंघाच्या वतीने सादर केलेल्या ऍप्लिकेशनवर सुद्धा सुनवाई होऊ शकते. त्यात आम्ही डेटा गोळा करेपर्यंत सध्या राज्य शासनाच्या अध्यादेशाप्रमाणे 50% मर्यादा पाळून आरक्षण द्यावे, तसेच या प्रकरणाची 7 न्यायाधीशांसमोर सुनवाई व्हावी अशी मागणी ऍडव्होकेट फिरदोस मिर्झा यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केली. सोशली आणि एज्युकेशनल बॅकवर्ड क्लासेस असं दिलेलं आहे आणि आर्टिकल 16(4)मध्ये अदर बॅकवर्ड क्लासेस दिलेले आहे. त्याच्यानंतर 243D आणि 243T हे जे राजकीय आरक्षणासंबंधित राज्य शासनाला अधिकार देणारी कलमं आहेत संविधानातील, त्यामध्ये अदर बॅकवर्ड क्लासेस असं आहे. तर आता संविधानात एकच शब्द वेगवेगळ्या ठिकाणी वापरण्यात आल्यावर आपण वेगवेगळे अर्थ काढू शकत नाही, परंतु बॅकवर्डनेस हा एज्युकेशनल आणि सोशल वेगळा आणि राजकीय वेगळा हे संविधानात नसल्यामुळे सुप्रीम कोर्टानं जो 5 जजेसनी घेतलेला निर्णय आहे हा थोडा मागे जाऊन सुप्रीम कोर्टानं बघावं अशी आम्ही त्यांना विनंती करतोय. कारण 1963 आर बालाजी या केसमध्ये 5 सुप्रीम कोर्टचे जजेस आणि जम्मू अँड काश्मीरच्या केसमधले 5 जनकदास या केसमधले 5 सुप्रीम कोर्टांचे जजमेंट्स आहेत. तर जम्मू काश्मीरच्या केसमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे का आर्टिकल 15(4) आणि 16(4) यामध्ये जो SEBC आणि OBC आहे ते एकच आहे, आपल्याला एकाच प्रकारे ते वाचावं लागेल. तर जेव्हा 2 आर्टिकल्समध्ये वाचलाय तर 3rd आर्टिकलमध्ये सुद्धा वाचावं. आणि या दोन्ही जजमेंट्सचा 2010 उल्लेख नाही, त्यावेळेसच्या वकिलांनी ते माननीय सुप्रीम कोर्टाला दाखवलेलं नाही आहे. तर आम्ही ती विनंती करतो इंटरव्हेन्शनमध्ये का माननीय सुप्रीम कोर्टाने ते 2 जजमेंट्स बघावे जे सुद्धा 5-5 जजेसचे आहेत आणि हे लार्जर बेंचला रेफर करावं, 7 जजेसच्या बेंचला. त्याला कारण असं आहे की इम्पेरिकल डाटा जो कलेक्ट करायची जबाबदारी आहे ती त्यांनी स्टेटवर जी टाकलेली आहे ती सुद्धा संविधानाच्या आर्टिकल 340 प्रमाणे चुकीची वाटते. कारण आर्टिकल 340 म्हणतो की OBC जे आहेत, अदर बॅकवर्ड क्लासेस किंवा बॅकवर्ड क्लासेस यांच्याबद्दल अभ्यास करणे, अभ्यासाअंती जे क्लासेस आहेत त्यामधनं जातींना त्या लिस्टमधनं बाहेर काढणे किंवा ॲड करणे हे अधिकार सर्वोपरी माननीय राष्ट्रपतींनी अपॉइंट केलेल्या आर्टिकल 340 खालील कमिशनला राहील. तर प्रश्न असा या जजमेंट्सनंतर आमच्या समोर असा उद्भवला की जर राज्य शासनाने याचा अभ्यास केला आणि त्या लिस्टमध्ये काही जाती वाढवल्या किंवा कमी केल्या किंवा कुठल्या क्लासेस ॲड केल्या तर ते आर्टिकल 340 विरुद्ध जाईल. तर सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटप्रमाणे केलेलं काम पुन्हा चॅलेंज होईल आणि 340 खाली पुन्हा ते करावं लागेल आणि याच्यात कितीतरी पिढ्या OBCच्या संपतील आणि जे त्यांचं हक्काचं संवैधानिक आरक्षण आहे ते त्यांना मिळणार नाही. तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केंद्राने देशातील OBCची जनगणना करावी अशी मागणी केली. आपल्या सर्वांना कल्पना आहे की सध्या देशामध्ये OBCच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा फार गाजतो आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने 4 मार्चला
या राज्यामध्ये मिळत असलेल्या ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर हा मुद्दा आणखी भेटून उठला आणि आता तर महाराष्ट्र नव्हे तर मध्य प्रदेश मध्ये सुद्धा ते आरक्षण बंद करण्यात आलेलं आहे आणि पुढे भारतातील सर्व राज्यामध्ये होईल. अशा वेळेस महाराष्ट्र राज्याने माननीय ओबीसी मंत्री नंदा विजय वडेट्टीवारजी यांनी बनलेले आहेत. महाआघाडी सरकारने एक ऑर्डिनन्स काढून हे ओबीसीचं 27% आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 50% आतमध्ये देता येईल अशा प्रकारचं राज्याने ऑर्डिनन्स काढला होता. त्याला सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेला आहे. आणि मग या संबंधामध्ये योग्य ती भूमिका माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडण्याकरता आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सर्व वकील लोकांनी एक मेहनत घेऊन एक इन्टरपेशन याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेली आहे. त्याची 27 तारखेला 17 तारखेला या पत्रकार परिषदेला ओबीसी नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार सुद्धा उपस्थित होते. त्यांनी ओबीसी महासंघाच्या वतीने पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. यावेळी वडेट्टीवार म्हणाले की केंद्र सरकारच्या भूमिकेमुळे 105 नगर परिषद निवडणुकीतील ओबीसी आरक्षण वाचवता आलं असतं. महाराष्ट्राचा प्रश्न असला की केंद्र सरकारचा दुजा भाव असतो. पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टात 17 तारखेला आमच्या बाजूने निर्णय घेईल ही अपेक्षा आहे. 50% अधिक आरक्षण द्यायचं असेल तर 102 वी घटना दुरुस्त करावी लागेल असंही ते म्हणाले. नाही, 17 तारखेला माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये याच्यावर सुनावणी होणार आहे आणि राज्य सरकारने आम्ही एकमताने जो निर्णय घेतला होता असेंब्लीचा तो पण आहेच, पण आम्ही यामध्ये राज्य सरकार म्हणून इंटरव्ह्यून केलेला आहे ऑलरेडी आणि त्यामध्ये आयोगाने पत्र लिहून आम्हाला इम्पेरिकल डेटा होतपर्यंत इम्पेरिकल डेटा येतपर्यंत इंटरिम डेटा आम्ही विनंती करून मागासवर्गीय आयोगाला मागितला आहे. आणि यापूर्वीच आमची याचिका राज्य सरकारची पुनर्विचार याचिका ऑलरेडी सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्य सरकारकडून केली आहे. निवडणुका पुढे ढकलाव्यात जी याचिका जी एफिडेविट्स हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये केंद्र सरकारने दिलेला आहे नव्यानं पुनर्विचार, राज्य सरकारने तीच भूमिका मांडलेली आहे की आम्हाला मुदत द्या, निवडणुका पुढे ढकला आणि इंटरिम डेटा गोळा करायसाठी जो कालावधी लागेल ज्या राज्य सर्व राज्यांना तो कालावधी आम्हाला द्या, ही आमची भूमिका ऑलरेडी मांडली आहे. नाही, तोंड्याला काय बोलायचा अधिकार नाही. तोंड्या कोण होतो? तोंड्याला रावणासारखे 17 तोंड आहेत का? ओबीसीचा घटक आहे मी, ओबीसीची वाट लावायला ओबीसीचा सच्चा कार्यकर्ता आहे, त्यामुळे कुठल्या वाट लावली? बोलण्याला त्याला काय अर्थ आहे तोंड्रीला? तोंड्रे मराठा समाजाची वाट लावायला निघालेला आहे आणि तो लावतो आहे हे दिसतं आहे. चुकीचं पिटिशन करून, चुकीचे आरोप करून महाज्योती जे काम करते ते आज मी वृत्तपत्रात मांडलेलं आहे, प्रेसला मांडलेलं आहे. आणि तोंड्रेनी सारथीसाठी काय केलं आहे आणि सारथीवर कसा कब्जा मिळवला होता, तोंड्रेच्या जाचातून मी महाज्योती आपला सारथी बाजूला केली होती म्हणून त्याचा कदाचित राग असेल. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी शनिवारी निवडणुका, अभिनेता किरण माने व मराठी पाटा या विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की मराठी इंडस्ट्रीत दबाव तंत्र सुरू असून हे योग्य नाही. देशातील 5 राज्यात निवडणुकांचं बिगुल वाचलं असून राष्ट्रवादी काँग्रेस 3 ठिकाणी निवडणूक लढणार आहे. मणिपूरमध्ये राष्ट्रवादीची काँग्रेससोबत आघाडी झाली असून राष्ट्रवादी व काँग्रेस मणिपूरमध्ये सोबत लढणार आहेत. तर उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीसोबत 1 जागेचा निकाल दिलेला आहे. मात्र गोव्यामध्ये याबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी सांगितलं. राज्याच्या निवडणूक असताना 3 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे निवडणुका लढत आहे. मणिपूरमध्ये काँग्रेससोबत आमच्या आघाडी झालेली आहे, तिथे आम्ही सोबत लढणार आहोत. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीसोबत 1 जागेचा निकाल त्यांनी केलेला आहे, आणखीन काही विचाराधीन आहे. आणि गोव्यामध्ये अजून कुठल्याही प्रकारचे निर्णय झालेला नाही. बहुतेक आम्हाला मागच्या वेळेसारखी स्वबळावर जायचं का हे विचार सुरू आहे. आणि या 3 ठिकाणी निश्चित रूपाने पक्षाच्या माध्यमातून बरेचशे नेत्यांना जबाबदारी देण्यात येईल. आम्हाला या ठिकाणी जिथे निवडणुका लढवण्यात येत आहे तिथे पक्षाचे नेते जातील.
तर अभिनेता किरण माने यांच्याबद्दल नवाब मलिक यांना विचारले असता ते म्हणाले की अभिनेता किरण माने यांना मालिकेतून काढून टाकण्यात आलं आहे. त्यांच्यावर आरोप आहे की एका राजकीय पक्षाच्या विरोधात ते लिखाण करत होते व त्यामुळे त्यांना मालिकेतून काढलं आहे. मात्र मराठी इंडस्ट्रीत हे दबावतंत्र सुरू असून हे योग्य नाही. स्टार प्रवाह या चॅनलने कोणाच्या दबावाखाली दडपण आणून हे केलं असेल तर ते योग्य नाही असे मत नवाब मलिक यांनी मांडले. अभिनेता किरण माने यांना स्टार प्रवाह कंपनीने मुलगी झाली हो सिरियलमधून काढून टाकलेला आहे. त्यांच्यावर आरोप आहे की एका राजकीय पक्षाच्या विरोधात किंवा एका विचारधारेच्या विरोधात ते लिखाण करत होते त्यामुळे त्यांना काढण्यात आलेलं आहे. ज्या पद्धतीने फिल्म इंडस्ट्रीमध्ये दबावतंत्र सुरू झाला होता आता मराठी इंडस्ट्रीमध्ये तोच दबावतंत्र सुरू आहे हे योग्य नाही. ते अभिनय करत असताना सर्व जास्त त्यांना पसंती लोकांची होती. ते एक हिट कलाकार असताना ज्या पद्धतीने स्टार प्रवाहाने ही कारवाई केलेली आहे ती योग्य नाही आणि स्टार प्रवाहाने पुन्हा विचार करून या प्रकारे कुटुंबाच्या दबावाखाली दडपण आणून जर हे होत असेल तर योग्य नाही. त्यांनी पुन्हा विचार केला पाहिजे ही आमची भूमिका आहे. तसेच मराठी पाट्यांवर बोलताना ते म्हणाले की मराठी पाटी बंधनकारक करण्यात आली आहे. काही विशेष वर्गाचे लोक याचा विरोध करत आहेत जे योग्य नाही. काही भाजपची लोक व त्यांचे समर्थक ज्या पद्धतीने मराठी पाटीचा विरोध करत आहे ते योग्य नाही असे मलिक म्हणाले. सरकारने निर्णय घेतलेला आहे की आधी 10 पेक्षा जास्त आस्थापनेवर जिथे कामगार होते स्टाफ होता मराठी पाटी हे बंधनकारक होती. आता सरसकट 1 असेल की 10 असेल की 100 असेल सगळ्यांना मराठी पाट्या हे बंधनकारक करण्यात आलेली आहे. काही विशेष वर्गाची लोक याचा विरोध करत आहे हे योग्य नाही. सरकारचा निर्णय याच्या अंमलबजावणीची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे आस्थापनेची आहे. आणि काही भाजपचे लोक त्यांचे समर्थक ज्या पद्धतीने मराठीचा विरोध करत आहे विशेष कर वेगळ्या भागामध्ये हे योग्य नाही. बहुतांश लोकांनी हा निर्णय स्वीकारलेला आहे आणि जे विरोध करत आहे त्यांना कळलं पाहिजे की कायदा झाल्यानंतर हे करणं बंधनकारक असतंय. राज्य सरकारने राज्यातील सर्व दुकाने आणि आस्थापनांच्या नावाच्या पाट्या मराठी भाषेत असाव्यात असा निर्णय घेतला असून आता सर्व दुकानांवरील पाट्या मराठीत करणे अनिवार्य असणार आहे. मात्र व्यावसायिक आणि दुकानदारांमध्ये याबाबत नाराजी दिसून येते आहे. हे उल्लेखनीय आहे की महाराष्ट्रात मराठी भाषेला खूप सन्मान दिला जातो आणि मिळाला पण पाहिजे. दुकानदारांना मराठी भाषेत दुकानाच्या नावाच्या पाट्या मराठीत ठेवायला आक्षेप नाही. मात्र तरीही या निर्णयाला संपूर्ण राज्यातून विरोध का होत आहे त्याचं कारण म्हणजे एकतर मराठी नावावंगी फॉन्ट साईज काय असली पाहिजे हा जो नियम त्यावर आक्षेप आहे. कारण मराठी देवनागरी लिपीतील अक्षरे दुसऱ्या लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत या निर्णयामुळे व्यापारी वर्गात संमिश्र प्रतिक्रिया उमटते आहे. साहेब धक्कादायक बातमी आहे. हे जे प्रकरण आहे ना ते 2 वर्षापासून सगळ्यांना माहीत आहे. मुख्यमंत्रीपासून प्रधानमंत्रीपासून सगळ्यांना छोट्या छोट्या माणसाला लॉकडाऊनमध्ये काय अवस्था झाली ती सगळ्यांना माहीत आहे. दुकानवाले किती तास दुकान चालवतायत कसं चालवतायत आज जस्ट फक्त आता समजून घ्या ना की मागच्या वर्षी 2021 ऑगस्टपासून थोडंफार धंदा सुरू झाला. आम्हाला थोडी सूट भेटली तर आम्ही धंदा केला पण परत जो ओमिक्रॉन आला त्याच्यामध्ये दुकानवाल्यांचे धंदे पडले. एवढ्या मोठ्या दुकानामध्ये आज फक्त दिवसाला 3-4-5 गिऱ्हाईक येतात कधी नाही येत तर कसं भागवायचं कुठे पण आम्हाला राहत नाही आहे ह्याच्यामध्ये. आणि आता जो हा निर्णय घेतला आहे त्या निर्णयाला खर्च कमीत कमीत बॅनर घेतला ना बॅनर तर 1000 रुपयापासून 50,000 रुपयापर्यंत ह्याचा खर्च येईल. तर दुकानवाल्यांनी ह्याला कसं तडजोड करायचं. आम्ही कुठल्याही गोष्टीला विरोध करत नाही आहोत. आम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये आम्ही राहतो इकडे मुंबईमध्ये आणि मराठी हे महत्त्वाचं आहे 100% महत्त्वाचं आहे. पण सध्या ज्या काळाला तुम्ही सांभाळून घ्याल तर एका दुकानवाल्यांना व्यापाऱ्यांना तुमचा आधार मिळेल एवढीच नम्र विनंती आहे तुम्हाला. जय हिंद जय महाराष्ट्र. तर दुसरीकडे 2 वर्षांपासून कोरोना आणि लॉकडाऊनमुळे व्यापारी लोकांचे हाल झाले असून प्रचंड नुकसान झाले आहे.
आता जेमतेम व्यवसाय सुरळीत चालायला लागले होते तर ओमिक्रॉनने आपला जलवा दाखवत व्यापारी जगाला पुन्हा एकदा आर्थिक फटका बसला आहे आणि या परिस्थितीत राज्य सरकारच्या या निर्णयाने व्यापाऱ्यांना अजून खर्च करावा लागणार आहे जो त्यांना परवडणार नाही अशी प्रतिक्रिया शहरातील व्यापाऱ्यांनी दिली आहे। महाराष्ट्र कॅबिनेट ने कल एक बहुत बड़ा फैसला किया है जिसमें 10 से कम स्टाफ हो वैसे दुकानों को अमेंडमेंट करके उनको मराठी बोर्ड के ऊपर मराठी नाम लिखना फर्जियात किया है। फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेयर एसोसिएशन मराठी साइन बोर्ड या मराठी नाम दुकानों के नाम मराठी होने चाहिए उसमें कोई ऑब्जेक्शन नहीं है। उनका फेडरेशन का हमारा ऑब्जेक्शन एक ही था 2001 में जो मराठी फॉन्ट साइज थी मराठी का लेटर था वो दूसरी लैंग्वेजों से बड़ा होना चाहिए ऐसी सरकार ने नियम लाया था उसके ऊपर हमारा ऑब्जेक्शन था और उसी के ऊपर हमारे को फंडामेंटल राइट के ऊपर हमें स्टे ऑर्डर दिया गया था जो कायम था। 2008 में भी पॉलिटिकल पार्टियों ने हंगामा किया था वो टाइम पे भी दुकानों के पार्टियां तोड़े गए थे और फोर हाईकोर्ट में वापस उसके पर वो जो स्टे था उसको कायम रखा था। आज भी हमारी गुजारिश सरकार से यही है मराठी शब्द यूज करना नेम बोर्ड के ऊपर उसका हमारा कोई विरोध नहीं है लेकिन जो फॉन्ट साइज है उसके पर आप हमें फोर्स मत करिए। हम समझ सकते हैं कि मराठी हम रिस्पेक्ट करते हैं हर एक एरिया में मराठी होना चाहिए। ये मुंबई एक कॉस्मोपॉलिटन सिटी है यहां से लोग अलग अलग जगह से आते हैं तो इसका अधिकार दुकानदारों के ऊपर होना चाहिए मराठी लिखना फर्जियात होना चाहिए। अतिवृष्टीची मिळालेली मदत व पीक विम्याची आलेली नुकसान भरपाई शेतकऱ्यांना न देता ती रक्कम परस्पर शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात वळती केली जात असल्यामुळे व खात्याला होल्ड लावल्यामुळे चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी चांडोळ येथील बँक व्यवस्थापकास धारेवर धरत अक्षरशः एकेरी भाषेत चांगलेच झापले। इतकंच काय तर त्यांनी यावेळी मॅनेजरला माफी सुद्धा मागायला लावली। बुलढाणा जिल्ह्यातील चांडोळ येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या व्यवस्थापकाविरुद्ध अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या मनमानी व उद्धट वागणुकीबद्दल तक्रारी केल्या होत्या। शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मिळालेली मदत आणि पीक विम्याचे आलेले पैसे न देता त्यांचे पैसे शासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे परस्पर कर्ज खात्यात जमा केले जात होते त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता। शेतकऱ्यांनी शेवटी याची तक्रार आमदार श्वेता महाले यांच्याकडे केली। आमदार श्वेता महाले यांनीही बँक व्यवस्थापकास अनेकदा फोन करून समज दिली तसेच त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही तक्रारी केल्या मात्र सदर व्यवस्थापकाचा कारभार काही सुधारला नाही त्यामुळे आमदार श्वेता महाले यांनी काल स्वतः बँकेत जाऊन बँक व्यवस्थापकास घेराव घालून जाब विचारला। यावेळी असंख्य शेतकरी उपस्थित होते। आमदारांनी व्यवस्थापकाला झापल्यानंतर बँकेने लावलेला होल्ड काढला व लगेच शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळण्यास सुरुवात झाली अशी माहिती आमदार श्वेता महाले यांनी दिली। आदेश दाखव आदेश दाखव कुठले आदेश आलेले चल दाखव आदेश कर तुझं कम्प्युटर ओपन आमदारांचे फोन घ्यायचे नाहीत काय मग ते सांगत होते म्हणून काय झालं त्यांचं कामच होतं ना सगळीच फोन करत होतं ना मग गर्दी पण नव्हती चार दिवस अरे गर्दी असू द्या काही असू द्या चार दिवस आदेश दाखव तुम्हाला कुठला आदेश येतात इन्शुरन्स नाही कोण कापले कधी बसलं करताय काय अडणार काय तुझं नागपूरचे कुठला आहे तू नागपूरचा राहायचं असेल नाही तर नीट राहायचं बाबा समजलं का इथं तुला पगार तुझी बँक ही शेतकऱ्यांची कामं करण्यासाठी देते कुठे होल्ड लागत नाही एडलींची बैठक घेतली त्या ठिकाणी उदाहरण खोटं बोलायचं नाही दिशाभूल करायची नाही शेतकऱ्यांची अभिनव चंद्रान फोन लावू का उगाच चुकीचं बोलायचं नाही
फटके खाऊन सरळ करावं लागेल मग शिल्लक प्राणी करायचा शिल्लक नाही ना माझ्या जॉईनला चान्स आहे आमचं काय असं हे पहा हे पहा तुझा झोनल ऑफिसर त्या ठिकाणी स्पष्टपणे आम्हाला सांगतोय असे कुठले झोड लावलेले नाहीये त्याच्यामुळे उगाच शिल्लकचे इथे त्या ठिकाणी जीआर दाखवायचे नाही मग फटके करून सरळ करू तुला आमदारांचे फोन घ्यायचे नाहीत असे आदेश आलेले कुठून आले ते तुझ्याकडे आदेश दाखवा बरं आहे हे जे जनरल अकाउंट असतात मॅम आणि जे एनपी अकाउंट असतात त्याच्यामध्ये एकच डिफरन्स असते की जनरल याच्यावरती बोल तू आदेश कुठला आला तू सांगितलं मला आदेश आलेला आहे आम्हाला पॉलिटिकल फोन ने घ्यायचे दाखव आदेश फटके देऊन सरळ करेल इथं आता सांगते तुला शिल्लकपणानी करायचा राहायचं असेल तर नीट कामं करायचे सरळ माफी मागतो इथे या ठिकाणी माफी माग या ठिकाणी तू मान्य करणार किंवा माझी माफी मान्य करतो माफी माझी चूक झाली याच्यानंतर कुठल्याही योजनेचे जे पैसे येतात शेतकऱ्यांचे अजिबात होल्ड लावायचा नाही वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची भेटूया ब्रेक नंतर लव यू दीपिका बाय सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर मेरा फेवरेट डेस्टिनेशन मेरी फेवरेट डिश पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ अरे यार जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है सुरुचि मसाले खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है पर पंख भी तो मजबूत होने चाहिए जो देता है फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट साथ ही यहां कैंपस इंटरव्यू गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट एक्सपर्ट फैकल्टी पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं फ्लाईव्हील एविएशन अकेडमी 1 डिग्री 3 जॉब अपॉर्चुनिटीज फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब फ्लाईव्हील एविएशन अकेडमी 365 गांधीनगर LAD कॉलेज स्क्वायर बिसाइड कर्नाटक बैंक नागपुर मकर संक्रांतीत तिळाचे लाडू वड्या गुळाच्या पोळ्या पतंग उडवणे यांची जशी लगबग सुरू असते तशीच महिला वर्गात आणखी एक गडबड सुरू असते ती म्हणजे हळदी कुंकू व महिलांना देण्यात येणार वाण ह्या वाण विवाहित स्त्रिया आपल्या सौभाग्याचं प्रतीक म्हणून वाटतात यात महिला विविध प्रकारच्या दैनंदिन वस्तू एकमेकींना देतात मात्र वर्धेच्या जयश्री मिसाळ यांनी प्रत्येक स्त्रीने निसर्गाशी जवळीक साधावी म्हणून वाण स्वरूपात आंब्याची रोपे दिली यासोबतच त्यांनी सर्व महिलांना झाडे लावा झाडे जगवा असा संदेशही दिला जे काही वाण निवडलं झाडांची खूप सारी कटणी झालेली आहे म्हणजे बाळ तर त्याला थोडंसं तिने हातभार लावल्यासारखं तिच्याकडून जे होते ते तिने वाण निवडलं आणि आंब्याच्या स्वरूपात आम्हाला दिलंय आम्ही पण ते आमच्या शेतात लावणार हां तर तसंही आमच्या मिस्टरांनी खूप छान बगीचा तयार केला खूप झाडं लावली आहेत त्यात या एका झाडाची भर पडत आहे आणि वृक्ष संवर्धनाला पक्षी संवर्धनाला आमच्या शेतात खूप हातभार लागणार या झाडाचा म्हणजे तसं पाहता जुन्या लोकांपेक्षा आजची पिढी खूप ऍक्टिव्ह आहे आणि हे एक त्यातलंच एक उदाहरण असल्यासारखं आहे की मी झाडं लावण्याचं हे मान्य म्हणणं आहे तर सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांनीच वृक्ष लावावे आणि त्याची जोपासना करावी लागवड करावी संवर्धन करावं जेणेकरून निसर्गाला थोडी बहुत मदत होईल आपल्याकडून मुंगीचा वाटा निवडायला काही हरकत नाही आहे सध्या काय झालं 2-3 दिवस झाले भरपूर पाऊस पडतोय याचा अर्थ काय आहे की आपण वातावरणाशी कुठेतरी काहीतरी खेळ केलेला आहे
माणसांनी की ज्याच्यामध्ये काय झालेलं आहे की वातावरणामुळे आता हिवाळ्यात पाऊस पडतो आहे. मग माझ्या डोक्यामध्ये अशी संकल्पना आली की मला पान वाटायचं आहे, पण यावेळेस मी वातावरणाशी निगडीत असं काहीतरी करेल की ज्याच्यामध्ये म्हणजे वातावरणाला माझ्याकडून मदत होईल. वाण देताना मी आपल्याकडे मेनली आता जी कलम बांधून आंबा केला जातो तर हे नसून गावराणी जो आंबा आहे तर त्याची ही कलम आहे, कारण की गावराणी आंबा आता भेटत नाही आपल्याला, फार कमी भेटतो तो. तर त्याच्यामध्ये ही हे आंबे आम्ही होस्टेलवरून मुलींनी छान त्याच्यामध्ये आम्ही रोपं बनवली आणि मग ती लावलेली आहे. म्हणून मग अशी संकल्पना आली की बा आता आपण ही आंबे लावून समोर आपण प्रकृतीची कुठेतरी जोपासना करायला पाहिजे. तर त्याच्यामुळे मग एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरूच असून त्यांच्यावर निलंबनाच्या कारवाया होण्यास सुरुवात झाली आहे. याच विषयावर अजून माहिती देण्याकरिता एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शेखर चन्ने यांनी माहिती दिली की निलंबित कर्मचारी कामावर रुजू झाल्यानंतर त्यांच्यावरील कारवाई मागे घेतली जाऊ शकते, तशा कार्यपद्धतीची सुरुवातही करण्यात आली आहे. नागरिकांना सेवा देण्याची गरज असल्यामुळे आता खासगी चालक नियुक्त करण्यास सुरुवात झाली असून 700 चालक नियुक्त करण्यात आले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेची कोणतीही तडजोड होणार नाही यासाठी नवीन चालकांची सर्व चाचणी करूनच नियुक्ती होणार आहे. दगडफेक होते, कुठेतरी अननोन व्यक्तींनी दगडफेक केली, असे बरेचसे FIR विविध विभागामध्ये झालेले आहे आणि ही अतिशय गंभीर बाब आहे. पोलिसांमध्ये FIR फाईल झाले आहेत, आम्ही कारवाई करण्याची सूचना विभाग नियंत्रणाकडे दिली आहे आणि जे कोणी असतील आमचे कर्मचारी असतील किंवा बाहेरचे व्यक्ती असतील त्यांच्याविरुद्ध निश्चितपणे कारवाई केली जाते. 40-50 FIR झालेले आहेत, खूप मोठ्या प्रमाणात हे प्रकार वाढलेले आहेत आणि ते योग्य नाही. म्हणजे अशा पद्धतीने कोणीच प्रवाशांच्या जीवाशी प्रवाशांच्या सुरक्षिततेशी अशा प्रकारे खेळू नये असं माझं आव्हान या ठिकाणी आहे. जवळपास 1200 कोटी रुपयांचा तोटा झालेला आहे. यामध्ये तर कर्मचारी एक आमच्या एसटी व्यवसायाचं एक आहे की तुमचा एक दिवस गेला तो परत येत नाही. म्हणजे जी एक सीट खाली जाते जो एक दिवस वाया जातो, जी बस रिकामी जाते बस म्हणजे सीट रिकामी जाते तो परत लॉस आपल्याला भरून निघता येत नाही. पण तिथून पुढे जे आहे जेव्हा आमचे कर्मचारी संपूर्णपणे कामावर येतील आणि ऑपरेशन्स चालू होतील त्यावेळेस जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने सेवा दिली तर तो थोड्या बहुत प्रमाणात आपण तोटा भरून काढू शकतो. तसेच त्यांनी सांगितले की आतापर्यंत एसटी महामंडळाला 1200 कोटी रुपयांचा फटका बसला असून हे नुकसान भरून काढणे अवघड आहे. आतापर्यंत 26,500 कर्मचारी कामावर परतले असून 92,000 3,132 कर्मचारी बडतर्फ करण्यात आल्याचे पण त्यांनी सांगितले. आता आकडेवारी जर आपण बघितली आपण जे म्हणता 25-30 कर्मचारी होते ते 8 दिवसापूर्वी 10 दिवसापूर्वीची परिस्थिती होती. आज रोज साधारणपणे 300-350 कर्मचारी रोज रुजू होत आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि आमचा फीडबॅक जो आहे त्यानुसार इतर अनेक कर्मचाऱ्यांना रुजू व्हायचं आहे. रोज मला किमान 3-4 तरी कर्मचारी डायरेक्टली फोन करून बोलतात माझ्याशी आणि ते सांगतात की आम्हाला रुजू व्हायचं आहे, कसं रुजू व्हायचं ते सांगायला होतं. त्यांच्यावर एक सामूहिक दबाव पण आहे, संपकरी म्हणजे जे त्यांच्यावर कारवाई झालेली आहे त्यांचा पण त्यांच्यावर दबाव आहे. माझं असं सर्वांना आव्हान आहे की प्रत्येकाने रुजू व्हावं कामावरती. प्रत्येक गोष्टीला मार्ग आहे, चर्चेतून मार्ग निघू शकतो. त्याच्यामध्ये आत्महत्या हे एक अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. त्याला विविध कारणं असू शकतात, त्या कारणामध्ये आपल्याला जायचं कारण नाही. आत्महत्या होणं निश्चितपणे दुर्दैवी बाब आहे. ज्यावेळेस ते जॉईन झाले त्यानंतर त्यांचं पुढचं वेतन जे होईल आता त्यामध्ये त्यांना नवीन वेतन जे मिळेल ते नवीन वाढलेल्याप्रमाणेच मिळेल. जुन्याप्रमाणे वेतनाचा प्रश्नच येतो. ते रुजू झाल्यानंतर 1 महिनाभरानंतर त्यांचं वेतन त्यांना मिळेल, त्यावेळेस ते नवीन प्रमाणेच मिळेल. 14 जानेवारी रोजी औरंगाबाद शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर दिनानिमित्ताने रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी भेट दिली. यावेळी शहरातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांचा जाहीर सत्कार केला. यावेळी प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाने महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं होतं, मात्र सत्तेवर आल्यानंतर सत्तेचा वाटा आमच्या पक्षाला आला नाही आणि त्यामुळे आता कोणावरही अवलंबून न राहता पीपल्स रिपब्लिकन पक्षाने सगळ्या निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. मराठवाडा विद्यापीठाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मिळालं, त्यानिमित्तानं
दरवर्षीप्रमाणे आज देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला अभिवादन करण्यासाठी तो नामांतर महोत्सव साजरा केला जातो. त्या नामांतर महोत्सवामध्ये जी ज्ञान यात्रा जी नवमी दिलेली आहे हजारो लोक त्या ठिकाणी येतात. एक यात्रेचं जत्रेचं स्वरूप त्याला प्राप्त होतं आणि त्यामुळे या नामांतर महोत्सवाच्या यात्रेला मी ज्ञान यात्रा अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे. या ज्ञान यात्रेमध्ये हजारोच्या संख्येने म्हणजे कोविडचा प्रादुर्भाव असताना देखील कोविड नियमांचं पालन करून आमच्या हजारो माता भगिनी आमची छोटी छोटी मुलं आमचे म्हातारे गोतारे हजारोच्या संख्येने विद्यापीठाला अभिवादन करण्यासाठी आणि नामांतराच्या आंदोलनात जे भीमसैनिक शहीद झाले त्यांना अभिवादन करण्यासाठी गोळा झाले आम्ही देखील त्यासाठी झालो. आजची पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश हा होता की सध्या जे राजकीय वातावरण गढूळ झालेलं आहे महाराष्ट्रातलं आणि देशातलं यामध्ये आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाने महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं पण सत्तेवर आल्यानंतर मात्र सत्तेतला वाटा मात्र आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाला मिळाला नाही याचा आम्हाला मोठा खेद वाटतो. आणि त्यामुळे आता कोणावरही विसंबून न राहता आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाने येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विधानसभेच्या निवडणुका लोकसभेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय जरी घेतला असला तरी पण जर कोणाकडून इतर कोणत्या पक्षाकडून जर आघाडी करण्यासाठी सन्मानजनक प्रस्ताव आला तर त्याचा देखील आमचा पक्ष विचार करेल. ही भूमिका आमच्या पक्षाची आहे. शिवसेनेचा प्रस्ताव आला त्याचा विचार करू, इतर पक्षाचा आला तर विचार करू. काँग्रेससोबत आम्ही होतोच, राष्ट्रवादीसोबत आम्ही होतोच, पण ते काही गंभीर दिसत नाही आहे. त्यामुळे आम्ही नवीन मित्र शोधतो आहोत, आघाडी करण्यासाठी नवीन मित्र शोधतो आहोत. जसे शिवसेनेचे नेते उत्तर प्रदेशामध्ये गेलेत शेतकरी संघटनेच्या नेत्यांना भेटण्यासाठी, राजकीय मित्र शोधण्यासाठी गेले. वर्धा नांदेड रेल्वे भूसंपादन प्रकरणात हेटी येथील अशोक राठोड, चंद्रपान ढोरे व भीमा ढोरे या तीन शेतकऱ्यांना कमी मोबदला मिळाल्यामुळे या तिघांनी वाढीव मोबदल्यासाठी नागपूर येथील न्यायिक बोर्डात याचिका दाखल केली होती. त्यानंतर या तिघांना वाढीव मोबदला देण्याचा आदेशही पारित झाला. मात्र त्यानंतरही त्यांना वाढीव मोबदला न मिळाल्यामुळे अखेर यवतमाळ येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्ती काढण्यात आली. परंतु जिल्हाधिकारी एका बैठकीत व्यस्त असल्याने व मुदत वाढवून मागण्यात आल्याने जप्तीची नामुष्की टळली. वर्धा ते नांदेड मार्गासाठी आमची गवली हेटी येथील 8 कास्तकारांची जमीन संपादन झालेली होती. त्या संदर्भात आम्हाला जो काही मोबदला मिळालेला होता तो अपुरा असल्यामुळे नागपूर येथील ट्रिब्युनलमध्ये आम्ही अपील दाखल केलेली आहे. त्या अपीलमधल्या निर्णयानुसार वाढीव मोबदला मिळण्यासाठी आम्ही आमचा अर्ज मंजूर झालेला होता. त्याच्यानंतर वाढीव मोबदल्याचे पैसे मिळवण्यासाठी वर्धा मध्य रेल्वेने व जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्यावर वेळोवेळी वॉरंटची बजावणी केली. परंतु आज पावेतो आमच्या भूधारकाचा पैसा न मिळाल्यामुळे आम्ही ही जप्ती घेऊन जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या कार्यालयात आलो. आज रोजी जिल्हाधिकारी यांनी आम्हाला असे आश्वासन दिले की सदरचा वाढीव मोबदला 1 महिन्याच्या आतमध्ये मध्य रेल्वेकडून वसूल करून तुम्हाला देण्यात येईल. तर आता VKB मराठी न्यूजमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.